मी वर्ध्यातून. वर्ध्यात खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांच्या तक्रारीवरून दोघांवर खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंकज तडस यांच्या कुटुंबाविरुद्ध खोट्या तक्रारी देण्याची भीती दाखवत खंडणी वसूल केल्याचं तक्रारीत म्हटलंय. एका वर्षापूर्वी घडलेल्या या प्रकरणात दोघेही खंडणीसाठी सतत तगादा लावत होते असं तक्रारीत म्हणण्यात आलंय. तेव्हा वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2021 घडलेल्या या प्रकरणात पंकज रामदास तडस यांनी आता पोलिसांकडे धाव घेतली. वर्धा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत दोघांवर गुन्हा दाखल केला. फिर्यादी श्री पंकज रामदासजी तडस राहणार वर्धा यांनी काल रोजी वर्धा पोस्टला एक रिपोर्ट दिली. त्यात आरोपी मंगेश चौरे व त्याची मैत्रीण सहआरोपी पूजा शेंद्रे यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांविरोधात खोट्या नाट्या रिपोर्ट देण्याची त्यांना भीती दाखवून त्यांच्याकडून 1,00,000 रुपये उकळून यातील आरोपी क्रमांक 1 मंगेश चौरे याने सदर प्रकरणी त्याच्या न्यूज पोर्टलवरती बातमीनं लावण्यासाठी फिर्यादी यांच्याकडे 50,00,000 रुपयाची डिमांड केली. अशा फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल असून तपास चालू आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.